हाय फॅमिली अरे अरे नाही नाही तुम्ही बरोबर बरोबर पॉडकास्ट ओपन केलं आहे बरोबर व्हिडिओ ओपन झाला आहे चुकून काय कुठे दुसरीकडे गेलेले आहेत टेन्शन नका घेऊ आज आपला व्हिडिओ ह्याच्यावर बेस्ड असणार आहे तर नमस्कार मंडळी गोसेफगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी उद्देशून बोलली त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर आजचं पॉडकास्ट आहे ना ना आपला चमन मंडळी मला तुम्हाला एक कमेंट दाखवायची आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवते म्हणजे तुम्ही नंतर मिस नाही करणार दोन सेकंड पटकन मोबाईलकडे बघा जे आपण बघितलं आणि जे आपण वाचलं ते खरं आहे आणि जो अर्थ आपण लावत आहोत तेच खरं आहे का मंडळी जर हे खरं असेल तर चमन कोणतरी जेन्युन किंवा कोणतरी इंडियन लोकल कोणतरी पकडायचा ना हा कोण फॉरेनर पकडला आहे आणि नक्कीच कोणतरी सस्ता पॅकेजवाला दिसतो आहे ना त्याने इंडियन नाव ठेवण्याचं किंवा काहीतरी वेगळं नाव ठेवण्याचं एफर्ट घेतले नाही त्याने काहीतरी सरळ सोपी साधी कंटेंटला रिलेटेड कमेंट केली ही कमेंट ज्याला केली आहे त्या चमन क्रिएटरला तरी कळणार आहे का बरं केली ते केली इंग्लिशमध्ये केली तेही आपण समजून घेऊ शकतो काहीही कॉन्टेक्स्ट असेल पण केली बाबा पण नाव तरी बदलायचं रे युजर नेम तरी काय ते म्हणजे सरळ सरळ तुझी तर स्वतःच्याच चॅनलवर पोलखोल चालली आहे चमन पण एकदम असं स्टाईल मारायला लागला आहे बाहेर वगैरे जाऊन आजकाल म्हणजे अशा लोकांशी दोस्ती करतो आहे ना असं फॉरेनर्सची वगैरे तर त्यांचीच अशी एकदम स्टाईल असं वगैरे बोलायला लागलं आहे का माहिती आहे त्या दिवशी बघितलं तुम्ही तेव्हा तो आला आणि मग आपली झाकुली झोपली होती तर मग त्याने शल्याणीला विचारलं की शल्याणी झाकुली कुठे आहे तर ती बोलली झोपली आहे खरंच झोपली हो खरंच झोपली अ कोड रे तू चमन गोंडुल्ला गोंडशे शिष्या मंडळी त्याच दिवशी मी विचार करत होती जेव्हा कोणाच्या घरी ह्यांच्या घरी घरामध्ये जेव्हा कोणतरी मूल जन्म घेत असेल तर हे म्हणतच असतील ना आपको कंटेंट हुआ आहे त्याचप्रमाणे ना आता अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे जेव्हा यांच्याकडे कोणी पाहुणे येतात ना तेव्हा पण त्यांना असंच वाटत असेल अरे वा कंटेंट आलं कंटेंट आलं बघा ना चमनने त्या मुरगाताईवरती नाही नाही म्हणून तीन चार व्हिडिओज छापले बिझी वगैरे काय नाही हो तो म्हणतो फक्त की मी बिझी आहे ना म्हणून आता मी रेग्युलर व्हिडिओज वगैरे टाकणार नाही मी मध्ये मध्ये टाकत जाईन असं काही नाही आहे खरं काय आहे माहिती आहे त्याच्याकडे कंटेंटच नाही आहे बायकोचं पण तिथून उचलून किती वेळा टाकणार ना सारखं सारखं लोकांच्या नजरेत येतं ते, ते एखाद दोन व्हिडिओ टाकले तरी लगेच लोकं म्हणायला लागली की बायकोचे व्हिडिओ इकडे का टाकतोस बायकोचे व्हिडिओ इकडे का टाकतोस मग आता ते पण नाही करू शकत ना मग तितक्यातच आली तर ह्याला कंटेंट सापडलं जसं कंटेंट सापडलं तसं कसं लगेच बॅक टू बॅक तीन चार व्हिडिओ आले आज नाही आला आज कसं येणार आज मुर्गा नाही आहे ना आणि झाकुली पण अवॉइड करते झाकुली आजकाल कॅमेरा कॉन्शियस झाली आहे जरा कॅमेरा तिच्याकडे फिरवला की लगेच पाठ फिरवते लगेच तोंड फिरवते हा परत मागे वळून जातो तिच्याकडे बघ बघ मी आलो परत ती पुढे तोंड करते एवढं कळत नाही एवढं लहान मूल पण वैतागलंय रे बाबा नको नको तिच्यावरती कॅमेरा मारूस ती तुला आत्तापासूनच सांगते की मे तुम्हाला कंटेंट नाही होऊ चमन प्लीज भगवान केली छोड दो कारण ती काका मला वाचवा काका मला वाचवा असं नाही म्हणू शकत ना कारण काकापासूनच आहे म्हणजे तसं नाही हो आहे काकाच्या कॅमेरापासनं वाचायचं आहे मग काकालाच कशी रिक्वेस्ट करणार त्या मुर्गाताईला बघून ना मला तर असं वाटत होतं चमनला बाजूला ठेवावं आणि मुर्गाताईवरच एक व्हिडिओ बनवावा म्हणजे अशी कशी ही मुर्गाताई कुठून आलेली ही ही कुठल्या जादू वर्ल्डमधनं येते का ही पण मला एक एलियनच वाटते बाबा ज्या गोष्टी बघत होती सगळ्या गोष्टींना म्हणे मी पहिल्यांदाच खाते हे पहिल्यांदा ते पहिल्यांदा हे कधीच नाही बघितलं आणि काय तर काय तर दुधी म्हणे छोटा गोल तुम्ही बनवला का असा शेप हो मुर्गाताई तुम्ही कुठल्या दुनियेत राहता नक्की पुण्यातच राहता ना की आणि कुठे राहता येरोडामधनं सुटका झाली आहे का, का तुमची आणि चमन चमन तू वेगवेगळ्या व्यक्तींना घेऊन बुधवार बाजारात गेला म्हणून त्या बुधवार बाजाराचा काही गुरुवार बाजार होणार नाही आहे आणि तुझं कंटेंट बदलणार नाही आहे का त्या बाजारातल्या वस्तू बदलणार नाही ते कंटेंट तेच राहणार आहेत बाजारातल्या वस्तू पण तेच राहणार आहे आणि त्या बायका पण तेच राहणार आहे आणि तुझी बडबड पण तीच राहणार आहे त्याच्यामुळे कोणाला तरी दुसऱ्याला घेऊन गेला म्हणून काय वेगळं काहीतरी दाखवलं असं होत नाही येऊन जाऊन तेच दाखवत असतो परत परत आपला बुधवार बाजार फरक फक्त इतकाच असतो कधी आईला घेऊन जातो कधी बाटिकला घेऊन जातो आणि आता ताईला घेऊन गेला होता आणि त्यांच्या हाजी हाजींना घेऊन गेला होता आणि काय दाखवतो किती बघा आमचं जावाजावांचं प्रेम आमच्या बंधुप्रेमानंतर आम्ही आमच्या जावा जावा आम्ही कशा सख्ख्या जावा सख्ख्या बहिणींसारख्या राहतो एकमेकींना भरवतो कशी आता बघा पहिले शल्याणी बंजिताला भरवत होती आता बंजिता शल्याणीला भरवते तर आम्ही काय करू तो क्या नाचू नाही ते भरवण्याचं वगैरे सगळं राहू दे तू मला सांग की तुम्ही तर डायटवर जाणार होते ना तो मी तो काय खाणार नाही आहे आता मी कोल्हापूरला पण जाणार आहे ना तर मी बिलकुल खाणार नाही आहे आता मी पहिल्यासारखं होणार आहे हां ते, ते, ते जोगसत्तावालीने तुला ओळखलंच नाही ना तर तिला बोलत होता ना परत परत की म्हणजे मीच आहे तो मीच आहे बाबूजी मॅ मै मॅ प्रफुल मग आता काय झालं आता तर चांगला मस्तपैकी चापत होता जिथे जाऊ तिथे खाऊ चाललेलं झालं का विसरला का काय पण पब्लिकला काही बोलत असतं ना की आता मी डायटवर आहे आणि ते आणि मग नंतर कन्व्हिनियंटली विसरून पण जातो आणि कोणाला विचारत पण नाही ना ना की बाबा तू डायटवर होता त्याचं काय झालं आणि मुद्दा म्हणून दाखवत नाही हा स्वतः खाताना दाखवत नाही फक्त असं दुसऱ्यांना खाताना दाखवतो पण आम्हाला माहिती आहे खातोस तू नंतर गपचूप बसून हां आहे कारण तू बोललास नंतर तिथे मिसळच्या वेळेला पण बोललास की मी आणि आई ना नंतर खाणार आहे हां आम्हाला माहिती आहे तू सगळं नंतर खातो गपचूप तसं पण तुला सवयच आहे फकाफक कॅमेरा मारण्यात बिझी असतो ना तू मग ते नंतरच तुला खायची सवय आहे तर तू नंतर नक्कीच खात असशील आम्हाला पूर्ण पूर्ण गॅरंटी आहे पण बघ खरंच चमन सिरियसली घे असं नाही करायचं व्हेरी बॅड यू आर अन इन्फ्लुएन्सर एवढे जोकसत्ता आले वगैरे येतात तुझा इंटरव्ह्यू घेतात आणि तू हे असं करतो असं नाही करायचं इन्फ्लुएन्सर जे लोकांना दाखवतो जसं इन्फ्लुएन्सर वागतो तसं त्यांचे लोक वागतात तू हे असं इन्फ्लुएन्स करतोय लोकांना टाइम प्लीज घे पण आधी थोडं प्रयत्न तरी कर थोडं आधी कंट्रोल कर नंतर टाइम प्लीज घे गे। लगेच सुरू नाही झालं तर टाइम प्लीज आणि ते हाजी हाजी ते तर काय सगळ्या गोष्टीला प्रत्येक वेळेला मच्छीला ना कोकणाशीच कम्पेअर करत होते आम्ही कोकणात पण जातो ना तिथे पण असं नसतं त्या दोन तीनच ठरलेले मासे असतात आणि त्याच्याकडे ना एक कमेंट पण आलेली आहे का भोसलेबाईंची की त्या म्हणे की आहे ना तुम्ही आमच्या कोकणात आहे ना असंच मिळतं असंच फार कमी मासे मिळतात अहो भोसलेबाई आणि अहो आजी आजी तुम्ही कुठल्या कोकणात गेले की फक्त तिथे तुम्हाला लिमिटेड मासे आणि एवढे कधी मासे दिसले नाहीत खायला मिळाले नाहीत काहीतरी फेकायचं पण लिमिट असते काहीतरी कोणाला तरी चण्याच्या झाडावर चढवायचं म्हणून काहीही बोलून चढवायचं नाही तुम्ही मागितलं तुम्ही जर सांगितलं त्यांना आम्हाला ही मच्छी पाहिजे ती मच्छी पाहिजे तर ते पण अरेंज करतील तुमच्यासाठी नाहीतर मग जो माल आहे तोच ते लोक ठेवणार ना उगाच के, काही आणून ठेवणार तर त्यांच्याकडे पापलेट सुरमई बांगडा ह्याचे जास्त ऑर्डर असतील तर तेच ते देणार तुम्हाला तीच थाळी विकणार तुम्हाला जर काय पाहिजे आहे तर तुम्ही विचारूच शकता पण त्या त्याच्यासाठी तुम्ही असं स्टेटमेंट करणं की कोकणातही मिळत नाही हे मात्र फार चुकीचं आहे हां हां अजिबात आवडलेलं नाही मला आणि तसंही कोकणातली लोक ना काय काय ठराविक आणि चांगल्याच गोष्टी खातात असं काही उठून असं उड्या मारणारे मासे आणि कुठचे पण सग काही मिळेल ते मासे बस ते समुद्री जीव असल्याशी मतलब असं काही काही उचलून खात नाहीत त्याच्यामुळे ना तो फरक असू शकतो बाबा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचंही नॉलेज काही फार भारी नव्हतं तुम्हालाच मुळात दोन चार मासे माहिती आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडनं असं बोलणं की आम्हाला दुसरीकडे असं इतकं काही मिळत नाही हे काही पटण्यासारखं नाही कारण का तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही आहे तुम्हाला साधे साध्या गोष्टी माहिती नाही तुम्हाला ताडगोळा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला तर तुम्ही काय तुमच्याकडनं अपेक्षा करू शकतो असो आईंना वाटलं की तो केक आहे ना सगळं त्यांच्यासाठीच आणलाय तर आई बंजिताला सांगत होत्या की त्यांना ना थोडा तो डब्यात काढून दे अहो आई तो त्यांच्यासाठीच आहे प्रत्येक वेळेला काय आहे सगळं काय तुम्हालाच पाहिजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळा परत मागवा काहीतरी द्यायचं असतं पाहुण्यांना द्या तो केक सगळ्यामध्ये आपलं आईंना ना, ना। खरंच मंडळी मी गेंडा ऐकलाय पण भेंडा काय असतं तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या अंदाजाप्रमाणे जो अशी मोठी भेंडी असते ना ती अशी लांबडी मोठी भेंडी त्याला बहुतेक भेंडा म्हणत असावेत मी पहिल्यांदाच ऐकला आम्ही तर भेंडीच बोलतो लहान असू दे नाही तर मोठी भेंडी आम्ही तर असंच बोलतो भेंडा नाही माहिती बाबा आम्हाला भेंडा असं कधी बोललो नाही माहिती नाही तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कळवा आम्हाला आणि काय ते सोडायला गेले त्यांना पाहुण्यांना आणि म्हणे खूपच बाबा आम्ही रिस्क घेऊन गाडी थांबवली आणि कसं कसं त्याच्यामधून हात वगैरे दाखवून रुफटॉपमधनं कसं तरी बस थांबवली म्हणे हो आधीपासूनच तिथे उभं राहायचं ना कशाला तिथे खात बसले तिकडे खात बसले वेळ आहे म्हणे आपल्याला अजून गाडी याला वेळ आहे आपण आरामात खाऊया थोडा वेळ आतमध्ये बसूया नुसते यांचं काही खाणंच संपत नाही आणि नंतर मग एवढं जीवावर बेतून ते अगदी बीस थांबवली आणि सांगतात पण मोठं शौर्य केलं काय एक, -एक माणसं असतात ना खरंच सांगून काही सोय नाही बाबा असो तर मंडळी तुम्ही असे काही पराक्रम करत जाऊ नका पाहिजे तर थोडा वेळ आधी पोचलात वाट बघायला लागली तरी चालेल पण आपली जागा सोडून कुठेतरी जाऊन बसून खात पीत बसू नका आपलं काय इम्पॉर्टंट आहे ते पहिले बघा ठीक आहे तर अशी रिस्क तुम्ही कधी आयुष्यात घेऊ नका मला माझी मंडळी फार प्यारी आहेत बाबा यांचं काय यांचं चालू दे काय चालायचं ते तर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय मा